केक बनवायचं म्हटलं की आपल्याला तीस ते चाळीस मिनिटे कमीत कमी लागतात पण आज मी इथे फक्त तीन मिनिटात कुठलाही रवा मैदा गहूपीठ न वापरता मस्त स्पॉन्जी असा केक बनवते त्यासाठी इथे मी पाव कप दूध घेतले दूध मी एकदा तापवून थोडंसं नॉर्मल करून घेतले गरम नाही आहे आणि खूप थंडही नाही यामध्ये अर्धा कप दही घातले मी वन फोर्थ टी स्पून बेकिंग सोडा म्हणजेच खायचा सोडा घातलाय मी यामध्ये आता हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून आहे या केकमध्ये मी साखर वापरत नाही आहे तर त्याऐवजी इथे मी पाव कप गुळ चिरून घेतलाय गुळ चिरून घेतल्यामुळे यामध्ये पटकन मिक्स होतो लगेच विरघळतो गुळ घातल्यानंतर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर गोड जास्ती आवडत असेल तर एक ते दोन चमचा गूळ तुम्ही यामध्ये अजून घालू शकता गूळ यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यात मी आता पाव कप मेल्टेड बटर घालते आहे बटर मी ते थोडंसं मायक्रोवेवला वीस ते तीस सेकंद गरम करून घेतलं आहे मेल्टेड बटर असल्यामुळे यामध्ये पटकन मिक्स होतं आता हे बटर यामध्ये मिक्स केल्यानंतर यामध्ये आता मी नाचणीची पावडर घालते म्हणजे नाचणीचं पीठ यामध्ये वापरते गहू पीठ किंवा मैदा यातलं काहीही न वापरता इथे मी नाचणी वापरली आहे या केकसाठी नाचणीचं पीठ जरी आपण यामध्ये वापरत असू तरी हा केक खाताना अजिबात ओळखत नाही यामध्ये नाचणीचं पीठ घातलंय अर्धा कप नाचणीचं पीठ यामध्ये घालायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचंय हे पीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामधल्या गुठ्ठ्या निघून गेल्यानंतर यात मी दोन चमचे कोको पावडर घालतेय अर्धा टी स्पून यामध्ये बेकिंग पावडर घालायची हा पाव टी स्पून आहे त्यामुळे मी दोन वेळा घालतेय हे सगळं आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये गुठळ्या राहता कामा नये हा केक मी मायक्रोवेव्ह मध्ये बनवते पण तुमच्याकडे जर मायक्रोवेव्ह नसेल तर गॅसवरती एखादं मोठं भांड प्रीहीट करून त्यामध्ये हा केक तुम्ही बेक करू शकता पण त्याला शिजायला किंवा बेक व्हायला थोडासा जास्त वेळ लागेल हे सगळं छान असं मिश्रण तयार झालं की यामध्ये चोको चिप्स घालायचे आहेत नसल आवडत नाही घातले तरी चालेल आणि हे थोडंसं हलक्या हातांनी आता मिक्स करून घ्यायचं आहे या केकसाठीचं जे आपण साहित्य वापरलं आहे त्यासाठी आपण जे कप वापरतो ते घरातली कुठलीही वाटी किंवा कुठलाही कप एक सेट करून तुम्ही ते सगळं साहित्य घेऊ शकता असं काही नाही मेजरमेंट कपच असले पाहिजेत असं काहीच नाही या हा जो बाऊल आहे तो मायक्रोवेव सेप आहे त्यामुळे यामध्येच मी हा केक बेक करून घेते आहे खूप जास्त भांडी खराब न करता एकदम मस्त फक्त तीन मिनटात हा केक बनवून तयार होतो याच्यावरती वरून मी थोडेसे अजून चोको चिप्स घालून घेते आता हा असाच बाऊल मी मायक्रोवेव्हमध्ये आहे फक्त तीन मिनटासाठी हे सेट करून आहे नऊशे वॅटला फक्त तीन मिनटासाठी हा केक आपल्याला मायक्रोवेव्ह करून घ्यायचा आहे म्हणजेच यामध्ये बरेचसेच मोड असतात ग्रिल असतं कन्वेक्शन असतं त्यातलं कुठलंही नाही फक्त जे आपण भाज्या किंवा आमटी गरम करण्यासाठी मायक्रोवेव्ह हा जो ऑप्शन वापरतो तो ऑप्शन इथे वापरायचा आहे आणि तीन मिनटासाठी हाय वॅटेजला सेट करायचं आहे तीन मिनिटच झाली आहेत हा मी केक बाहेर काढून घेते बाकीच्या केकसारखं आपल्याला हे थंड होण्याची वाट बघत बसायची अजिबात गरज नाही आहे हा असाच आपण गरम सर्व करू शकतो मस्त स्पॉन्जी असा हा केक आपला तयार झाला आहे एक मी तुम्हाला कट करून दाखवते याच्यावरती परत मी थोडेसे चिप्स घालते आहे दिसायला आणि खायला देखील छान लागतात म्हणून कारण बाकी काहीच मी याच्यावरती सजावट करणार नाही आहे अगदी झटपट मस्त मऊ लुसलुशीत स्पॉन्जी आणि जाळीदार आणि कुठलाही मैदा गहूपीठ साखर न वापरता केलेला हा नाचणीच्या पिठाचा केक तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा बऱ्याचदा केक खायची इच्छा होते मग बाहेरून न आणता असा तुम्ही झटपट केक बनवू शकता कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद